दहावी झाली मग आता 11वी 12वीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ, व्हिडिओ, 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक. अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट, मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. तर आम्ही पण या निमित्तानं तुम्हाला सांगतो, तुम्हाला वाटतच असेल ना, मग तुम्ही राजीनामा द्या, निवडणुकीला सामोरे जाऊया आणि 100% राष्ट्रवादी काँग्रेसचे जर आम्हाला उमेदवारी किंवा आमच्या कुठल्या कार्यकर्त्याला जर राष्ट्रवादी काँग्रेसने सांगितलं की तुम्ही उभा राहायचं आहे, 100% या मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचाच आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचाच आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचाच आमदार. तुम्हाला आमदारकीचा गर्व असेल तर राजीनामा द्या आणि मैदानात या. वैभव पाटलांचं आमदार बाबर यांना खुलं आवाहन. 2019 तुम्ही राजकीय दबाव आणला आणि निवडणूक जिंकलीत. त्या मित्रांनाही तुम्ही फसवलं. तुम्हाला जर आमदारकीचा इतकाच गर्व असेल तर राजीनामा द्या आणि मैदानात या, असं खुलं आवाहन वैभव पाटील यांनी आमदार अनिल बाबर यांना दिलं. अनिल बाबर यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर म्हणून वैभव पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती. पत्रकार परिषदेत वैभव पाटील यांनी आमदार बाबर यांच्यावर टीकेचा भडीमार केला. चला पाहूयात काय म्हणाले वैभव पाटील. एका बाजूला ही परिस्थिती असताना असं एवढं अहंकाराची भाषा आपल्याला शोभत नाही. सगळेजण मिळून काम करूया. परिसरामध्ये अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या निमित्ताने आज महाविकास आघाडी एवढं मोठं काम करत असताना जर आपण सगळ्यांनी एकत्रित केलं तर उद्या भविष्य ठरवतील ना. त्या एकत्रित असतील तर एकत्रित लढवतील. जयंत पाटील साहेब आहेत, आदरणीय सदाशिवभाऊ पाटील आहेत, आदरणीय मुळीक बापू आहेत, सगळे कार्यकर्ते योग्य वेळी योग्य निर्णय नक्कीच घेऊ. आणि जर तसंच असेल तर आम्ही पण या निमित्तानं तुम्हाला सांगतो, तुम्हाला वाटतच असेल ना, मग तुम्ही राजीनामा द्या, निवडणुकीला सामोरे जाऊया आणि 100% राष्ट्रवादी काँग्रेसचे जर आम्हाला उमेदवारी किंवा आमच्या कुठल्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेसने सांगितलं की तुम्ही उभा राहायचा आहे, तर 100% या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचाच आमदार हे या निमित्ताने मी रोखठोकपणे या निमित्ताने तुम्हाला सांगतो.